नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण समीकरण म्हणजे काय हे समजून घेऊयात. समीकरण आणि ते गणितामधील किती अवघड वाटतं ऐकल्यावरती, की समीकरण खूपच अवघड असतं, ते मला सोडवता येईल का, असे खूप प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील. तर आपण आज सोप्या पद्धतीने समीकरण म्हणजे काय हे आधी समजून घेऊयात. उदाहरणार्थ तुम्ही तुमचे मित्र बागेत खेळायला गेले आणि बागेमध्ये सीसॉ असतो बघा. तर त्या सीसॉमध्ये तुमचा मित्र आणि तुम्ही बसलेत, ज्यावेळी मित्राचं वजन अधिक असतं त्यावेळेस काय होतं, सीसॉ तुम्हाला वर खेचतो, मित्र तुमचा खाली जातो. आणि ज्यावेळी तुमचं वजन अधिक असतं अशा वेळेस तुम्ही खाली असता आणि मित्र तुमचा आकाशामध्ये असतो किंवा वर असतो. तर तो स्थिर असण्यासाठी, तो सीसॉ जो आहे तो स्थिर असावा ह्यासाठी दोन्ही बाजूचं वजन तुमचं आणि मित्रांचं सारखं असावं लागतं. म्हणजेच दोन्ही बाजूला सारखी संख्या असेल, सारखं वजन असेल, तर त्या ठिकाणी समीकरण असं त्याला म्हणलं जातं. म्हणजे काय समीकरण, म्हणजे दोन्ही बाजू समान आहेत हे सिद्ध करणं म्हणजे समीकरण होय. आता आपण या समीकरणाला दैनंदिन आयुष्याशी जोडून घेऊयात की डेली लाईफमध्ये याचा उपयोग कुठे होतो. विचार करा, तुमचे पालक, तुमच्या आई बाबा आणि तुम्ही फिरायला गेले गावी, अशा वेळेस तुम्ही ज्यावेळेस गाडीत पेट्रोल भरता, तर गाडीत पेट्रोल भरताना तुम्ही विचार करता गाडीचे ॲव्हरेज किती असेल, किती अंतर असेल आणि किती पेट्रोल भरायला लागेल, हे तुम्ही गणित करता आणि त्यावेळेस तुम्ही ठरवता की एवढी रक्कम भरली तर आपल्याला गावी जाता येईल. तर अशा वेळेस तुमच्या खिशातली रक्कम आणि पेट्रोल भरायला लागणारी रक्कम ही सारखी असावी लागते. म्हणजे दोन्ही बाजूच्या रकमा संख्या ह्या सारख्या असाव्या लागतात, तर ते समीकरण जुळून येतं, म्हणजे तुम्ही गावी जाऊ शकता. तिसरं उदाहरण घेऊयात आपण. ज्यावेळेस तुमचे आई तुम्हाला सांगते दुकानी जाऊन तू किराणा घेऊन ये, तुम्ही दुकानी गेले किराणा आणायला, तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला साखरांची अर्धा किलो, अशा वेळेस दुकानदारांना अर्धा किलोचं माप टाकलं तराजूमध्ये आणि समोरच्या बाजूवर त्यांनी पावशरच साखर टाकली, तर काय होईल, साखर ही खाली येणार नाही. म्हणजे साखरेचं वजन कमी असल्याने, साखर संख्या ही पावशर असल्याने साखर काय अर्धा किलो भरणार नाही. ज्यावेळेस दुकानदार साखर आणखी टाकेल त्याच्यामध्ये, त्यावेळेस काय होईल, साखरेचं अर्धा किलो वजन आणि ते वजन अर्धा किलो समसमान येईल. अशा वेळेस काय होईल, तुमच्या मनातील शंका दूर होईल, बरोबर. तर अशा प्रकारे समीकरण म्हणजे काय, तर दोन्ही बाजूंना सारखी संख्या येणं, सारखी संख्या येणं म्हणजे समीकरण होय.